तारदा सारख्या लहान गावात मोफत कोविड सेंटर सुरू करून गावातील ग्रामस्थांना दिलासा दिला आहे। त्यामुळे माझे गाव माझे कुटुंब या माध्यमातून सर्वे होऊन तारदा व परिसरातील जनता निरोगी राहावी यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत कोरोना दक्षता समितीच्या वतीने 5 ऑक्सिजन सह 50 बेडचे अद्यावत कोविड सेंटर सुरू करून तारदाने आदर्श निर्माण केला आहे। त्यामुळे या कोविड सेंटरला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मनोगत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले। जिल्हा परिषद ग्रामपंचायत कोरोना दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 5 ऑक्सिजन बेडसह 50 बेडचे अद्यावत कोविड सेंटरचा शुभारंभ आयोजित केला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे, आरोग्य सभापती अंबेराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, नगरसेवक सागर चाळके, दलित मित्र अशोकराव माने, उपजिल्हा प्रमुख महादेव गौर, नगरसेवक राहुल खंजीरे, पंचायत सदस्य अंजना शिंदे, सरपंच यशवंत वाणी, जिल्हा अध्यक्ष यासीन मुजावर, उपसरपंच सुरेखा कांबळे, आरोग्य अधिकारी सुहास कोरे, भारत निर्माण अध्यक्ष अशोक चौगुले, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रकाश कोबरे, तारदा पतसंस्थेचे चेअरमन केजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, नयन कांबळे, सतीश नर्मदे, जयप्रकाश भगत, रणजित पवार, धनाजी शिंदे, वसंत चौगुले, पोलीस पाटील संतोष लोहार, तलाठी आरजे शेख, अनिल कोळी यांच्यासह गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रास्ताविक यासीन मुजावर यांनी केले तर आभार प्रसाद खोबरे यांनी मानले। लॉकडाऊन काळातील व सद्यस्थितीतील वीज बिल माफ करावे याकरिता महाराष्ट्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत इचलकरंजी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कॉम्रेड केएल मलावदे चौकात रास्ता रोको करण्यात आला। यावेळी काही काळ वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत, इचलकरंजीचे प्रांताधिकारी व महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नागरिकांकडून वीज बिल माफीचे 5000 अर्ज देण्यात आले होते। त्याला 2 महिने उलटून गेले तरी अजून याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथील कॉम्रेड केएल मलावदे चौकात रास्ता रोको केला। त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। रास्ता रोको नंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतुकीसाठी मार्ग खुला केला। दरम्यान लॉकडाऊन काळातील व वाढीव वीज बिल सरसकट माफ न झाल्यास पुढच्या काळात मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मनसे पदाधिकारी यांनी दिला। निदर्शनामध्ये मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष प्रताप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रवी गोंदकर, मनोहर जोशी, शहाजी भोसले, राजेंद्र निकम, विनायक मुसळे, योगेश तिवारी, रामचंद्र संकपाळ, उत्तम पाटील, आशुतोष लोंढे, अण्णा जुळे, सौ स्मिता पवार, छाया कोरवी, श्रीमती सुलोचना घाटगे, सौ लता माने, बाळासाहेब राजमाने, शिवाजी वालेकर, विश्वास बुचते आदी जणांनी सहभाग घेतला होता। इचलकरंजी येथील भोनेमाळ परिसरात काळ सिद्धेश्वर स्वामी कनेरे भट यांच्या आशीर्वादातून बेंगलोरचे डॉक्टर के जे श्रीधरन यांनी तयार केलेला कोरोना प्रतिबंधात्मक असा इम्युनिटी बुस्टर डोस मनोज साळुंके फाउंडेशन यांच्या वतीने नागरिकांना देण्यात आला। सदर उपक्रम उद्योगपती महादेव हळवणकर यांच्या हस्ते नगरसेवक मनोज साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला। इचलकरंजी शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न होत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज भोनेमाळ परिसरात मनोज साळुंके फाउंडेशन कडून कोरोना प्रतिबंधक इम्युनिटी बुस्टर डोसचे वाटप करण्यात आले। यावेळी भागातील अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला। यावेळी प्रभाग अध्यक्ष चांद जमादार, अनिल ठाणेकर, पापा वस्ताद, गोपी ठाणेकर, सतीश भस्मे, नागोबाई लोंढे, विद्या सुतार, कुमार शिंदे, एकनाथ शिंदे, दत्ता मुदगल, शशिकांत कांबळे, रवी भांडे, गोट्या सातपुते, जीवन ठाणेकर, महेश मुदगल आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते। लाड कमिटी शिफारस चतुर्थ श्रेणीतील संवर्गात शासन दरबारी पाठपुरावा करून समावेश करण्याबाबतचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष रविसाहेब रजपुते यांनी आमदार प्रकाश आवाडे व पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले। वारसा हक्काने मिळणाऱ्या नियुक्तीचा लाभ चतुर्थ श्रेणीतील संवर्गातील जी पदे समाविष्ट होतात त्या सर्वांना मिळणे न्याय आहे। त्यासाठी लाड कमिटीने सुचवलेल्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी आमदार प्रकाश आवाडे व पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले।
या प्रश्नी लवकरात लवकर शासन स्तरावर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आमदार आव्हाड यांनी यावेळी दिली. निवेदनात चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यांच्या सोडवणुकीसाठी राज्य शासनाने नियुक्ती केलेल्या लार समितीने केलेल्या शिफारसीबाबत काही समस्या वेळोवेळी निर्माण झाल्याने अखेरीस हा प्रश्न उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर गेला. खंडपीठाने याबाबत काही स्पष्टतेच्या सूचना दिल्यानुसार शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मार्च 2016 नुसार काही सुधारित निर्णय घेतले. त्यानुसार वाल्मिकी मेहतर समाजाला सामाजिक आर्थिक संरक्षण देण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत लार समितीने शिफारस केलेली वारसा पद्धत पुढे चालू ठेवण्यात यावी, तसेच सेवानिवृत्त स्वेच्छानिवृत्त व सेवेत असताना निधन झालेल्यांच्या अनुसूचित जातीतील वारसांना त्याचा लाभ देण्यात यावा, त्याचबरोबर हा निर्णय सर्व विभागातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना राहावा असेही निर्देश दिले. यामध्ये बऱ्याच अडचणी येऊ लागल्याने या निर्णयामध्ये सुधारणा होणे संबंधीचा प्रस्ताव नगरविकास विभागामार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास सादर करण्यास मान्यता दिली. त्यानंतर वेळोवेळी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले. चतुर्थ श्रेणीतील संवर्गात अनेक पदांचा समावेश होत असताना काही विशिष्ट प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रचलित लाभ दिला जातो. वास्तविक चतुर्थ श्रेणीतील संवर्गातून सर्व पदांना हा लाभ मिळणे आवश्यक आहे, किंबहुना निसर्ग न्याय आहे. चतुर्थ श्रेणीतील संवर्गातील काही विशिष्ट पदांना लाभ देणे ही बाब लाभ न मिळणाऱ्यांच्यावर अन्याय करणारी आहे. सध्या नगर परिषदेकडे कर्मचाऱ्यांच्या वारसांची काही प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामध्ये एमटी, मुस्लिम, लिंगायत, कोल्हाटी, कोरवी, वडार, कारवान इत्यादी यांचा समावेश आहे. 2019 मध्ये या प्रश्नी मंत्रालयात बैठक झाली, पण त्या बैठकीत काय निर्णय झाले हे समजले नाही. या सर्व परिस्थितीचा विचार घेऊन नगरविकास मंत्री, समाज कल्याण मंत्री यांच्याकडे विशेष बैठकीचे आयोजन करण्यासाठी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावावा असे म्हटले आहे. त्याचबरोबर या प्रश्नासंदर्भात कार्यवाही न झाल्यास लॉकडाऊन संपलेल्या दिवसापासून नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.